80-90 जागा मिळायला हव्या, मात्र कारभारी लोक ठरवतील ते मान्य करायचं महायुतीतल्या जागा वाटपावर मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय. अजित पवारांना 20-25 जागा देतील. शरद पवार गटाच्या महेश तपासे यांनी मात्र हल्लाबोल केलाय. मला काही माहिती नाही, मी तर सांगितलं होतं की बाबा 80-90 तरी जागा मिळायला पाहिजेत, हे तर मी सांगितलं. पण आता ते ही जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील, ते ठरवतील, ते मान्य करायचं सगळ्यांना. शिंदे सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांना 20-25 जागाच फक्त देतील. अजितदादांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही, अजितदादांमुळे भारतीय जनता पार्टीची मतं कमी झाली. आणि काल शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं की अजितदादांच्या बाजूला बसून उलट्या येतात, त्याच्यामुळे ह्यांची महायुतीमध्ये महाबिगाडी झालेली आहे, अजितदादांचा काही उपयोग होत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या दोघांच्या लक्षात आल्यामुळे ते काय फार यांना जागा देतील असं वाटत नाही.